चीनमधून अवघ्या जगभर पसरत चाललेल्या कोरोना विषाणूची लागण कोंबडीचं मांस खाल्ल्यामुळे होतं असे संदेश सोशल मीडियावरती व्हायरल होत असल्यामुळे गेल्या काही दिवसात कोंबडी आणि अंडी यांच्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे. कोरोना आणि चिकनच्या संदर्भात अफवा असल्याचं मत ठाणे जिल्हा रुग्णालयाचे प्रशासनानं जाहीर केलंय. मात्र तरीही गेल्या दोन आठवड्यांमध्ये कोंबडीच्या मागणीत 30% घट झाल्याची माहिती चिकन विक्रेत्यांनी दिलेली आहे.